नाथ महाराजांनी मुख्यतो भारुडाचे तीन प्रकार सांगितले महाराज। पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे कोणता तर माय बाप हो, तर हे तीनही प्रकार आपल्या समोर होणार आहेत। पहिला असतं भजनी भारुड, दुसरा असतं कूट भारुड आणि तिसरा आहे सोंगा ढोंगातलं भारुड। परंतु तुम्ही टाळी वाजवली पाहिजे म्हणजे आम्हाला आनंद होईल, कारण तुम्ही टाळी वाजवली का पंढरीच्या पांडुरंगाला आवाज जाईल इतक्या जोरात टाळी वाजली पाहिजे। आणि म्हणून तुम्ही पंढरपूरला जाता आणि पाठीमागे येता, म्हणून आता या ठिकाणी एक भजनी भारूड या ठिकाणी घेणार आणि नंतर तुम्हाला पोट धरून हसवणार भारूड नंतर येणार। आणि म्हणून सुरुवातीला भजनी भारूड, अहो तुम्ही पंढरपूरला जाता पण तिथं काय आहे, तिथं काय असतं, तिथं तुम्ही सांगायला पाहिजे काय मिळतं महाराज। म्हणून माझे नाथ महाराज सांगतात, हाय अगं वाहे चंद्र भाग पाणी चाललं नितळ, वाहे चंद्र भाग पाणी चाललं नितळ, वाहे चंद्र भाग पाणी चाललं नितळ, वाहे चंद्र भाग पाणी चाललं नितळ। सखू साजनी अन गुलाबाच फूल बाई पण राणी, सुकुनिया गेल बाई पान वासुनी, सखू साजनी गुलाबाच फूल बाई कोण राणी, आग सुकून या गेल बाई पान वासुनी, वाही चंद्र भाग पाणी चाललं नितळ, पंढरीला जा यार लागल करमाळा, 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 देव विठ्ठलाच्या गळा तुळशीचा माळा, देव विठ्ठलाच्या गळा तुळशीचा माळा। सखू साजनी गुलाबाच फूल बाई पनगराणी, गुलाबाच फूल बाई कोण राणी, आग सुकून या गेल बाई पाण्यावाजुनी, पंढरीला जा यार लागली दैवली, पंढरीला जा यार लागली दैवली, पंढरीला जा यार लागली दैवली, पंढरीला देव विठ्ठलाची दिंडी माळ्यात जेवली, देव विठ्ठलाची दिंडी माळ्यात जेवली, सखू साजनी गुलाबाच फूल बाई पण सुकुनी गेल बाई पाण्यावासुनी, सखू साजनी गुलाबाच फूल बाई कोण राणी, आग सुकुन या गेल बाई पाण्यावासुनी, वाही चंद्र भाग पाणी चाललं नितळ, वाही चंद्र भाग पाणी चाललं नितळ, वाही चंद्र भाग पाणी चाललं नितळ, वाही चंद्र भाग पाणी चाललं नितळ। सखू साजनी गुलाबाच फूल बाई कोणी गेल बाई पाण्यावासुनी, गुलाबाच फूल बाई कोण राणी, चुकून या गेल बाई पाण्यावासुनी, अग सखू साजनी गुलाबाच फूल बाई कोण राणी, चुकून या गेल बाई पाण्यावासुनी, अग सखू साजनी गुलाबाच फूल बाई कोण पाठीमाग टाळी नाही वाजवली। एक छोटस उदाहरण आहे तेवढं ऐका मग तुम्ही टाळी वाजवता।
एक तुमच्या गावाचा जावई होता, जावई जावई है का तुमच्या गावाला है का महाराज? एक तुमच्या गावाचा जावई होता आणि त्याला धोंड्याच्या महिन्यात शर्ट शिवला, शर्ट आव आंगड आव सदरा सदरा, त्याला धोंड्याच्या महिन्यात शर्ट शिवला। आता धोंड्याच्या महिन्यात एकटं येतं का नाही? सारा खानदान घेऊन येतय, आई बापा आणतय, बहीण भाऊ आणतय, मेवणा आणतय, जावई आणतय, आई बाई सारा घरदार येतं आणि आपलं घर बुडून जातो। त्याला जावई म्हणतात। तर त्या जावईला धोंड्याच्या महिन्यामध्ये शर्ट शिवला। आता तुम्हाला सांगतो अरुण भाऊ, नवनाथ भाऊ, त्या जावईने ते शर्ट एक दिवस घालाव ना। आता सासुरवाडीचे कपडे तुमच्याकडे होतो का धोंड्याच्या महिन्या? होतो का मावशी तुमच्याकडे? झाला का? आता मध्ये झाला बघा। नाही नाही, काही काही ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते, काही ठिकाणी होतो नाही होतो। आता आमच्याकडे काय करतात बरं का, मेल्यानंतर माणसाला जाळी येते। तुमच्याकडं काय झालं? जिवंत जाळी येते? आमच्याकडे मेल्यानंतर माणसाला जाळते। आता बदल असतो काही काही ठिकाणी। म्हणून त्या सासुरवाडीला त्या जावायला शिवला शर्ट, कोणाच्या जावायला? तुमच्या जावायला। आणि मग त्या जावईने एक दिवस घालावं, दोन दिवस घालावं, तो काय करायचा असं गल्लीत गेला, सासुराडी शर्ट, सासुराडी शर्ट, सासुराडी शर्ट, सासुराडी। अरे हो बाबा, सासुरवाडीच आहे पण धुवून घाल ना, अजिबात नाही। अहो त्या शर्टाच्या बाया फाटून गेल्या, या बाजारानं काय केलं तर बाया बाजूला केल्या आणि तिची कोपरी शिवली, इतका चिकट होता। अहो ती कोपरी सुद्धा तुटली, त्या कोपरीचे तुकडे झाले, तुकडे झाले, तुकडे झाले महाराज। या बाजारानं काय केलं, ते तुकडे गोळा केले आणि सकाळी फिरायला हाफपॅन्टभर मड केली, इतका चिगट। कोण? तुमच्या गावाचा जावई। हा आमचा नाही बरं का, तुमच्या गावचा। आता ती हाफपॅन्टभर मड सुद्धा फाटली, तिचे तुकडे झाले, तुकडे झाले, तुकडे झाले महाराज। या बाजारानं काय केलं, ते तुकडे गोळा केले आणि कुस्ती खेळायला लंगोट केली, इतका चिगट। अहो ते लंगोट सुद्धा फाटली, त्या लंगोटचे तुकडे झाले, तुकडे झाले, तुकडे झाले महाराज। या तुमच्या गावाच्या जावईने काय केलं माहितीये का, ते तुकडे गोळा केले, त्याची नाडी केली, पाय जमेला वळली, इतका चिगट। अहो त्याचा तरी सुद्धा कळस संपला नाही। अहो त्या जावईने काय केलं, ती नाडी कुचकी झाली, त्या नाडीचे तुकडे झाले, तुकडे झाले, तुकडे झाले महाराज। या बाजारानं काय केलं, या बाजारानं काय केलं, ते तुकडे गोळा केले आणि चिमणीला वाद घातली, इतका चिकट। अहो ती वाद सुद्धा जळाली, तिची राख झाली। हा बाजार दररोज सकाळी उठायचा, चिमणी खालची राख गोळा करायचा। कोण? तुमच्या गावचा जावई। चिमणी खालची राख गोळा करायचा आणि त्या राखीनं दात घासायचा। मग त्या जावाई इतक्या जर तुम्ही सासूबाईची गट असतान तर टाळी नाही वाजवणार, पण तुम्ही सुज्ञ मंडळी एकदा जोरात टाळी वाजा। आता गण झाला, भजनी भारूड झालं, घेऊन येत आहोत सुंदर अशी गवळण।